नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 21 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. सदर सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा कधीपासून पुन्हा सुरू होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी सदर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शिवाजी विद्यापीठाने 20 ऑक्टोबर 2020 रोजी अंतिम वर्ष अंतिम सत्रातील परीक्षांच्या तारखेबाबत एक परिपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे. हे परिपत्रक जाणून घेण्यापूर्वी मी आहे प्राध्यापक विनायक ठोंबरे आणि आपण पाहत आहात विनायक केसरी शैक्षणिक यूट्यूब चॅनल. अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच करा, सोबत बेल आयकॉन प्रेस करून ऑल निवडा, म्हणजे या चॅनलवरून प्रसारित होणारे नवनवे शैक्षणिक व्हिडिओज आपणास सर्वात आधी पाहण्यास भेटतील. बघा विद्यार्थी मित्रांनो, परिपत्रकामध्ये काय म्हटले आहे. उन्हाळी 2020 मधील अंतिम वर्ष अंतिम सत्रातील परीक्षा दिनांक 21 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्याबाबत सर्व संबंधितांना कळवण्यात आलेले आहे. उपरोक्त संदर्भ क्रमांक 4 पत्रानुसार शिक्षण संचालनालय उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य यांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा असलेल्या दिवशी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या कोणत्याही परीक्षा ठेवण्यात येऊ नये असे कळवले आहे. तसेच राज्यात जास्त प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने बऱ्याच भागामध्ये विजेचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अडथळा आल्यास ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेत अडथळा होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 21 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणाऱ्या अंतिम वर्ष अंतिम सत्राच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पर्यंत स्थगित करण्यात येत आहेत. सदर सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिनांक 27 ऑक्टोबर 2020 पासून सुरू करण्यात येत आहेत. तसेच सर्व परीक्षेचे नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल याची नोंद घ्यावी. सदर परिपत्रक महाविद्यालयातील मान्यताप्राप्त संस्थेतील अधिविभागातील सर्व शिक्षक प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी व इतर सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणावी अशा पद्धतीचे परिपत्रक श्री गजानन पळसे प्रसंचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी प्रसिद्ध केलेले आहे. अशाच पद्धतीच्या शैक्षणिक अपडेट पाहण्यासाठी विनायक केसरी या शैक्षणिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब